चीन जपान युरोप अमेरिकेमध्ये बुलेट ट्रेन अनेक आहेत, मात्र आता जपाननं थेट चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन पाठवण्याची योजना आखली आहे. एवढंच नाही तर तिथं राहायचं कसं, खायचं काय याचा प्लॅनही रेडी आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. बुलेट ट्रेन धावणार चंद्र आणि मंगळापर्यंत. जपानची चंद्रावर बुलेट ट्रेन नेण्याची तयारी. दोन हजार पन्नास मध्ये मंगळावर जाणार स्पेस एक्सप्रेस, जिथं सर्वसामान्यांची कल्पना संपते तिथं जपानी तंत्रज्ञांचं संशोधन सुरू होतं. आता चक्क चंद्र आणि मंगळावर बुलेट ट्रेन नेण्याची मोहीम या जपाननं हाती घेतली आहे. या बुलेट ट्रेनचं नाव स्पेस एक्सप्रेस असं ठेवण्यात आलंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानावर आधारित रेडियल सेंट्रल ऍक्सिस या बुलेट ट्रेनला असेल. या व्हर्च्युअल रुळावरून ट्रेन चंद्र आणि मंगळापर्यंत प्रवास करेल. सहा डब्यांच्या या गाडीमध्ये सुरुवातीला आणि शेवटी रॉकेट बुस्टर बसवलेले असतील. गाडी पुढे मागे नेण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जाईल. पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून ही ट्रेन प्रवास करेल. आणि विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये 1G म्हणजेच पृथ्वी इतकं गुरुत्वाकर्षण कायम राखलं जाईल. या प्रकल्पासाठी क्योटो विद्यापीठ आणि काजिमा कन्स्ट्रक्शन कंपनीनं काम सुरू केलंय. पण केवळ चंद्र आणि मंगळावर जाऊन परत यायचंय नाही बरं, तिथं राहायचीही तयारी जपाननं सुरू केली आहे. आणि त्यासाठी पृथ्वीसारखंच वातावरण असलेल्या वसाहतीही उभारल्या जाणार आहेत. चंद्र आणि मंगळाच्या पृष्ठभागावर जाड काचेच्या आत या वसाहती असतील. चंद्रावरील वसाहतीला लुना ग्लास आणि मंगळावरील वसाहतीला मार्स ग्लास असं नाव देण्यात येणार आहे. या वसाहतींमध्ये पृथ्वीसारखंच वातावरण, कृत्रिम गुरुत्वाकर्षण असेल आणि आतमध्ये हिरवी झाडं, नद्या, तलाव इत्यादी सगळं काही असेल. कॉलनीमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही देण्यात येईल. 30-40 वर्षांनंतर प्रोजेक्ट खरं तर अस्तित्वात येईल आणि इट इज अ टॉपिक ऑफ स्पेस टुरिझम. आणि माणसाला खूप वर्षांपासून तसं पाहिलं तर चंद्रावर कॉलोनाइज करायचं आहे किंवा मार्सवर पहिला माणूस जाईल आणि त्यानंतर प्रयोग सक्सेसफुल झाल्यानंतर तिथे एक कॉलनी करायची मार्सवर, मंगळ ग्रहावर. साधारणत 2050 नंतर या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू होणार असलं तरी चंद्र आणि मंगळावर प्रत्यक्षात जाऊन राहायला आणखीन 100 वर्ष लागू शकतात. भारतात अद्याप पहिली बुलेट ट्रेन सुरू झालेली नाहीये. मुंबई अहमदाबाद मार्गावर जपानच्याच मदतीनं प्रकल्प सुरू असला तरी त्याचं काम हे रडत खडतच होत आहे. आणि असं असताना हे जपानी मात्र काय तो चंद्र, काय तो मंगळ, काय ती बुलेट, ओके मध्ये असं म्हणतायत. ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे